एकेकाळचा जहाल नक्षलवादी विजय कुमार हा आंध्र प्रदेशातून एका नक्षली चळवळीतून निघून गेला आणि त्याने आपला वेगळा नक्षली गट तयार केला. किनवट माहूरच्या जंगलामध्ये तो सक्रिय झाला. मात्र त्याआधी त्याने त्याची पत्नी अनुसया हिला दोन मुलांच्या भविष्याचा कर्मभोग सोपवला. तिच्या वाटेला आलेलं मुलांचं संगोपन आणि शिक्षणाचा डोंगर सर करण्याच्या खडतर प्रवासाला अनुसया निघाली खरी, पण जीवनाच्या या रहाट गाड्यामध्ये तिचा निभाव लागेल की नाही याची चिंता भीती उराशी आणि मुलं पाठीशी बांधून ती झगडत होती समाजातील प्रत्येक आव्हानांशी जणू झाशीसारखीच. होय, आजची नायिका आहे अनुसया श्यामराव उर्फ विजय कुमार किनाके. पाहुयात तिचा हा प्रवास. अनुसया ज्या वयात भौतिक चूक भोगण्याची स्वप्न पाहत होती नेमके त्याच वयात म्हणजे तारुण्यात पोटाची आग आणि मुलांचे संगोपन करायचे होते. मग ती मिळेल ते काम करून चरितार्थ चालवू लागली. नक्षलवादी नवरा वर्ष आणि 6 महिन्याला घरी यायचा, परंतु एक पैसा सुद्धा द्यायचा नाही. कारण असे असायचे की नक्षली चळवळीतील लोक ही जनहितासाठी कार्य करतात आणि चळवळीतला पैसा घरी देण्यासाठी नाही. असे सांगून तो 15 ते 20 मिनिटाच्या सहवासानंतर पुन्हा जंगलात निघून जायचा. अनुसयाने घरोघरी धुणी भांडी केली. रात्रंदिवस ती शेतीमध्ये काम करायची. आज वर्ध्याकडे पूर्णपणे वळलेल्या अनुसयाला मात्र एक कायमची सल उराशी घेऊन मरायचे नाही. ती अजूनही मुलांच्या नोकरीसाठी प्रयत्नशील आहे. नवरा जरी नक्षलवादी असला तरी मुलांना मात्र पोलीस करण्याचे तिचे स्वप्न पूर्ण होईल का? तिच्या संघर्ष पूर्ण जगण्याला एमकेएन मराठीचा मानाचा मुजरा. अनुसयाबाई, तुमच्या पतीचं नाव विजय कुमार जे नक्षलवादी होते, ते तुम्हाला लग्न झाल्यानंतर तुमचे दोन मुलं होते, एक ज्ञानेश्वर आणि एक परमेश्वर. तर हे ताने असताना किंवा छोट खूप लहान असतानाच ते सोडून निघून गेले जंगलामध्ये. त्याच्यानंतर तुम्ही त्याची म्हणजे पालन पोषण त्यांचं कसं केलं? ते सोडून गेल्यावर मला करच लागत ना. आई हो, मी कसा सोडून त्याच्या मग जाताने जमते का? बरोबर. काय म्हणजे मोलमजुरी करावं लागत होती तुम्हाला? काय मजुरी करून? काय मजुरी? तो काय 35 रुपये होता. अच्छा. तेवढं मजुरी करून करून लहान मोठ केलं, शाळेत टाकलं होतो. शाळा काय बरोबर शिक्षण झालं नाही, पैसे पुरत नव्हता मला. बरोबर. आई म्हणून ते न येत होता शाळेतून. मला पोरा मा बाप्पा कसा राहायचे म्हणून मी जात होतो पाहायला. तुम्ही इकडं म्हणजे रोज मजुरीला शेतात जायचं आणि मग तिथून येऊन परत लेकरांना शाळेत भेटायला जायचं, असं तुमचं चालायचं? असं चालायचं. पोरा तर त्याच्या म्हणून राहा भरतीवर माझा असा होता. बापावानीच निघला, कोणी चढून देणार लोकांना? तुम्ही असे त्यांचे काय करणार? मजुरीनं पोट भरते का? तुमचे बाप कसं काम केलं, तुम्ही कसं करा म्हणलं तर म्हणून मी पोराला सांभाळून ठेवून लग्न वगैरे केलं. मी कसा विमा पोरा तसा निघाल बाबा म्हणून माझ्या हिमतीनं. कोणी मदत दिली नाही, मी स्वतः काम करून लेकराच्या माझ्या हिमतीनं लग्न करून दिलं होतं. बर, तुमच्या मुलांना पोलीस म्हणजे जेव्हा नक्षलवादी विजय कुमारला म्हणजे एन्काउंटर मध्ये मारण्यात आलं त्यावेळेला त्याच्यानंतर पोलीस दलामध्ये त्यांना नोकरीला घ्यायचं किंवा घेणार आहेत असं काही पत्र वगैरे काही आलं होतं का तुम्हाला? लेटर दिलं होतं. काय म्हणून? आता घेतलेस म्हणून पुन्हा सांगितलं होता. आता तुम्हाला डायरेक्टच घेणार आहो. लेटर सगळं सिक्का मारून पाठवलं होतं. फोटो पेपर मध्ये दिलता, सगळं दिलता. पेपर दोघांचा भाऊ चालता असा घेतले बाबा. ते आता दिले ते सिक्का मारून ते एवढं राहते ना कागद डायरेक्ट ते पोलीस भरतीच्या ते कागद दिलता. आता डबल 12 15 रोजीने तुम्हाला पोलीस भरती म्हणून बोलावले होते. तर काय झालं नेमकं? नोकरीबद्दल बोलवलं होतं, काय झालं? नोकरी बदल गेले होते सर, आम्हाला अकाल वगैरे लेटर पाठवले होते. SP वगैरे सांगितले होते आपल्याला म्हणजे पाठवून देतो बा म्हणून. का बा आमचा नाही झाला विषय, नोकरी कॉल वगैरे आम्हाला नाही पाठवले पुन्हा. पहिला कॉल आला होता का? कॉल म्हणजे कॉल पाठवतो म्हणे आम्हाला. 2 वेळेस मुलाखत झाला आमचं SP संघा.
काल वगैरे पाठवतो म्हणे सगळं तुमचं बावडी फिवडी पूर्ण आम्हाला आमचं पूर्ण हे पूर्ण मोजमाप वगैरे झालतो सर. मोजमाप म्हणजे शिक्षकांचं काही नाही म्हणे. पोलीस मध्ये तुमचं भरती होणार जरुरी आहे म्हणे. विशेष बाब म्हणून काही असं बोलवलं होतं का पोलीस वाल्याने म्हणजे पोलीस विभागानं? विषय म्हणजे विषय आम्हाला ते विशेष बाग भाब विशेष बाब म्हणून बोलवलं होतं का म्हणलं म्हणजे ते तुम्हाला स्पेशली असं हे होतं ना भरतीसाठी? हो स्पेशल नक्षलग्रस्त म्हणून है ना. हो.